आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन स्टडी करायचा आहे. रिप्रोडक्शनचे दोन प्रकार आहेत, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. हे प्रकार कसे पाडले जातात, त्यात किती पेरेंट इन्वॉल्व होतात. समजा एकच पेरेंट इन्वॉल्व झाला तर असेक्सुअल, समजा दोन पेरेंट इन्वॉल्व झाले तर सेक्सुअल रिप्रोडक्शन. पेरेंट म्हणजे काय, आता येतात सेक्सुअल मध्ये मेल आणि फिमेल असे दोन पेरेंट इन्वॉल्व होतात. या तसे पेरेंट इन्वॉल्व होत नाही, मेल फिमेल असे पेरेंट इन्वॉल्व होत नाही. असेक्सुअल मध्ये एकच पेरेंट इन्वॉल्व होतो, सेक्सुअल मध्ये मेल आणि फिमेल दोन पेरेंट इन्वॉल्व होतात. आता असेक्सुअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टर्स बघूया आपण. इन्वॉल्व्स ओनली सिंगल पेरेंट, एकच पेरेंट इन्वॉल्व होतो, म्हणून याला म्हटलं जातं युनिपॅरेंटल असं म्हणतात. मेल फिमेल असे पेरेंट इन्वॉल्व होत नाही, एकच असतो. आता मला सांगा, अमिबामध्ये एकच अमिबा दोन डॉटर अमिबा बनवतो, मेल अमिबा फिमेल अमिबा असं म्हणू शकत नाही आपण. दुसरा कॅरेक्टर काय बघा, या सेल डिव्हिजन फक्त मायटोसिस प्रकारची होते. इन्वॉल्व्स ओनली मायटोसिस सेल डिव्हिजन, तिसरा कॅरेक्टर काय, नो विदाउट गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे यांच्यामध्ये गॅमेट बनायची प्रोसेस होतच नाही. हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन जे असत, कसं म्हणू शकतोय आपण, एखादा ऑर्गॅनिझम नवीन ऑर्गॅनिझमला देतो गॅमेट न बनवता, विदाउट गॅमेट फॉर्मेशन. आणि विदाउट गॅमेट फ्यूजन, गॅमेटचं या ठिकाणी फ्यूजन पण होत नाही आणि गॅमेट बनत पण नाही. गॅमेटिक फ्यूजन होत नाही म्हणून याला अपोमिक्सिस असं देखील म्हणतात. म्हणजे गॅमेट बनत नाही, गॅमेटिक फ्यूजन होत नाही, मेल फिमेल गॅमेट बनत नाही, गॅमेटिक फ्यूजन होत नाही म्हणून याला अपोमिक्सिस असं देखील म्हणतात. आणि जो असेक्सुअल रिप्रोडक्शन नवीन ऑर्गॅनिझम जो म्हणतो, असेक्सुअल रिप्रोडक्शन जो नवीन ऑर्गॅनिझम म्हणतो, तो जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली पॅरेंट्स प्रमाणेच असतो. म्हणजे काय, समजा एक अमिबा, त्याचे दोन डॉटर अमिबा बनले, ते एक्झॅक्टली त्याच्या पेरेंट अमिबा प्रमाणेच असतात, म्हणून त्याला म्हटलं जातं क्लोन. म्हणजे या ठिकाणी कसं म्हणू शकतो बघा आपण, ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड फ्रॉम असेक्सुअल रिप्रोडक्शन. Is genetically and morphologically similar to parent. Called, hence called, क्लोन. त्याला म्हटलं जातं क्लोन. क्लोन हा शब्द वापरतात. जो नवीन ऑर्गॅनिझम म्हणतो त्याचं अनुवंशिकतेचं कॅरेक्टर म्हणजे जेनेटिकली आणि बाहेरचं कॅरेक्टर म्हणजे मॉर्फॉलॉजिकली तो पेरेंट्स प्रमाणेच असतो. त्यात थोडेसे देखील बदल येत नाही, एक्झॅक्ट डुप्लिकेट कॉपी ऑफ पॅरेंट. म्हणून याला म्हटलं जातं क्लोन हा शब्द वापरतात. आता हे असेक्सुअल रिप्रोडक्शन कुठे चालते,
इट इज अ कॉमन इन सिंगल सेल ऑर्गेनिज्म एंड प्लांट्स विद सिंपल ऑर्गेनाइजेशन. कॉमन इन सिंगल सेल ऑर्गेनिज्म म्हणजे अमीबा, यूक्लेना, पॅरामिशियम यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जास्त असते, जे सिंगल सेल ऑर्गेनिज्म आहेत ते, अँड प्लांट्स विथ सिंपल बॉडी ऑर्गनायझेशन. आता ज्या प्लांटची बॉडी सिंपल असते, प्लांटची बॉडी सिंपल असते म्हणजे कुठले, फॉर एक्झाम्पल आता बघा ब्रायोफाइट आल्गी यांच्या प्लांटच्या बॉडीमध्ये रूट, स्टेम, लीफ असे पार्ट असतात का? नाही, त्याला थॅलस असं म्हणतात. असे प्लांट्स ब्रायोफाइट आणि आल्गी त्यांच्या प्लांट बॉडीला थॅलस म्हणतात. त्यांची प्लांट बॉडी सिंपल असते, त्याचे कॉम्प्लिकेटेड पार्ट नसतात, त्यांच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन जास्त असते, कॉमन असते. बघा आणखी एक महत्वाचं ठिकाणी, याला सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन पण म्हणतात. सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन का? कारण यात सोमॅटिक सेल्स इन्वॉल्व्ह होतात, बॉडी सेल्स इन्वॉल्व्ह होतात, म्हणून याला सोमॅटोजेनिक रिप्रोडक्शन असं देखील म्हटलं जातं. बघा सिंगल पेरेंट इन्वॉल्व्ह होतो, फक्त मायटॉसिस प्रकारची सेल डिव्हिजन चालत असते, गॅमेट बनत नाही आणि गॅमेटिक फ्युजन पण होत नाही, म्हणजे त्याच्यात फर्टिलायझेशन असा प्रकार नसतोच. आणि जो काय नवीन इंडिव्हिज्युअल बनणार सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याला म्हटलं जातं क्लोन. तो कारण एक्झॅक्टली त्यांच्या पेरेंट सेल प्रमाणेच असतो. आता आपण असं म्हणू शकतो की दोन अमीबा, मेल फिमेल अमीबा आणि नवीन डॉटर अमीबा बनवलेत असं म्हणू शकत नाही आपण, कारण एकच अमीबा दोन अमीबा देतो, म्हणजे त्यात दोन पेरेंट इन्वॉल्व्हच होत नाही, मेल फिमेल गॅमेट्स बनतच नाही. असे हे कॅरेक्टर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे या ठिकाणी आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचे बघा, एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे प्रकार टाइप्स आहेत, त्यांची स्टडी करायची. मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा मगाशी मी कॅरेक्टर सांगितले असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, आता परत त्याचे टाइप्स या ठिकाणी स्टडी करायचे, मेथड स्टडी करायचे. कुठले कुठले मेथड आहेत बघा, पहिला मेथड जो आहे तो बायनरी फिशन. दुसरा जो आहे तो मल्टीपल फिशन. तिसरं जे आहे ते बडिंग. चौथा स्पोर फॉर्मेशन. पाचवा जो आहे तो फ्रॅगमेंटेशन. सहावा जो आहे तो रीजनरेशन. आणि आणखी एक आहे वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बघा या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कुठले मेथड आहेत, बायनरी फिशन, मल्टीपल फिशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन, रीजनरेशन अँड वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बघा
बायनरी फिशन, मल्टीपल फिशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, फ्रैगमेंटेशन, रीजनरेशन आणि वेजिटेटिव रिप्रोडक्शन. अशा असेक्सुअल रिप्रोडक्शनचे हे वेगवेगळे मेथड्स आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे बायनरी फिशन आणि त्याचे टाइप्स डिटेल मध्ये जायचं. बायनरी फिशन म्हणजे काय? सिंगल पेरेंट सेल डिवाइड्स इनटू टू इक्वल डॉटर सेल एंड ईच डॉटर सेल फॉर्म न्यू इंडिविजुअल. म्हणजे काय? एक पेरेंट सेल जो असतो तो दोन डॉटर सेल मध्ये डिवाइड होतो आणि दोन्ही डॉटर सेल नवीन ऑर्गॅनिझम बनवतात. सिंगल पेरेंट सेल डिवाइड्स इनटू टू इक्वल डॉटर सेल टू इक्वल डॉटर सेल ईच डॉटर सेल फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. बघा, फॉर एक्झाम्पल समजा हा पेरेंट अमीबा सेल आहे पॅरेंट अमीबा सेल मध्ये बायनरी फिशन होताना काय होतं बघा पहिल्यांदा त्या अमीबाचं एकाचे दोन न्यूक्लियस होतात म्हणजे त्याचं न्यूक्लियर डिव्हिजन व्हायला स्टार्ट होत. बघा हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायला स्टार्ट होत आणि दोन्ही न्यूक्लियस एकमेकापासून सेपरेट होतात. म्हणजे पहिल्यांदा काय झालं? न्यूक्लियर डिव्हिजन झाली. न्यूक्लियर डिव्हिजनला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे? कॅरिओकायनेसिस झालं त्याचं. मायटॉसिस प्रकारची सेल डिव्हिजन चालत असते बायनरी फिशन मध्ये. कॅरिओकायनेसिस झालं आणि मग कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर लगेचच इथं सायटोप्लाझमिक डिव्हिजन व्हायला स्टार्ट होत. म्हणजे या ठिकाणी झालं सायटोकायनेसिस. सायटोप्लाझमिक डिव्हिजन होत आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन झाल्यानंतर दोन या ठिकाणी डॉटर अमीबा बनतात. दोन डॉटर अमीबा बनतात. आणि हे दोन डॉटर अमीबा डॉटर सेल्स जे आहेत त्याला आपण म्हणूया डॉटर सेल. त्याला डॉटर सेल असं म्हणायचं. हे डॉटर सेल परत ग्रो होतात, मॅच्युअर होतात नवीन अमीबा मध्ये. हे ग्रो होऊन नवीन मोठे त्या ठिकाणी पेरेंट अमीबा प्रमाणे त्या ठिकाणी नवीन अमीबा बनवतात. म्हणजे यांचे ग्रोथ होते सुरुवातीला डॉटर सेलचे आणि नवीन अमीबा या ठिकाणी बनवतात. याला म्हणलं जात बायनरी फिशन. ही सिंपल बायनरी फिशन आहे. बायनरी फिशनचा हा जो प्रकार आहे तो सिंपल बायनरी फिशन आहे. अमीबाचा आकार हा इरेग्युलर असतो आणि इथं प्लेन ऑफ डिव्हिजन जी असते ती इरेग्युलर असते. पुढे आपण आता टाइप्स ऑफ बायनरी फिशन जो स्टडी करणार आहे त्यामध्ये सिंपल बायनरी फिशन मध्ये हे या ठिकाणी आपण आता बघा बायनरी फिशनचे चार प्रकार आहेत. कुठले कुठले बघा. पहिला जो आहे तो सिंपल बायनरी फिशन. सिंपल बायनरी फिशन साठी एक्झाम्पल जे आहे ते
अमीबा, दुसरा जो बाइनरी फिशन का प्रकार है तो लॉन्जिट्यूडनल बाइनरी फिशन। लॉन्जिट्यूडनल बाइनरी फिशन साठी उदाहरण या ठिकाणी देऊया आपण युग्लिना। युग्लिना म्हणजे लॉन्जिट्यूडनल बाइनरी फिशन चा उत्तर। तिसरा जो बाइनरी फिशन का प्रकार है त्याला ट्रान्सवर्स बाइनरी फिशन। ट्रान्सवर्स बाइनरी फिशन कशामध्ये चालत असतं तर पॅरामिशियम मध्ये चालत असतं। आणि चौथा जो प्रकार आहे त्याला ऑब्लिक बाइनरी फिशन। हा जो प्रकार आहे तो एक डायनोप्लाज्मिक मेंबर आहे सिरियाटियम युनिसेलुलर ऑर्गेनिकल म्हणतात त्याला, यांच्यामध्ये ऑब्लिक बायनरी फिशन चालतं। आता मगाशी मी बायनरी फिशन समजावत असताना तुम्हाला हा सिंपल बायनरी फिशन त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि सिंपल बायनरी फिशन सांगताना अमीबामध्ये होतं तर काय होतं सिंपल बायनरी फिशन मध्ये, प्लेन ऑफ डिविजन इरेग्युलर, अमीबाचा आकार हा इरेग्युलर असल्यामुळे त्याच्या साइटोकायनेसिस किंवा डिव्हिजनचा जो प्लेन असतो तो इरेग्युलर असतो, कुठल्याही साइटला डिव्हिजन होऊ शकते, त्याला सिंपल बायनरी डिव्हिजन असं म्हणतात। आता दुसरा जो प्रकार मी या ठिकाणी सांगितला तुम्हाला त्याच्यामध्ये तो लॉन्जिट्यूडनल बाइनरी फिशन। बघा लॉन्जिट्यूडनल बाइनरी फिशन कशामध्ये चालतं, इन युग्लिना, युग्लिनामध्ये प्लेन ऑफ डिव्हिजन अलॉन्ग द लॉन्जिट्यूडनल ऍक्सिस। Along longitudinal axis. म्हणजे काय बघा, समजा हा युग्लिना न्यूक्लियस असतो, प्लाझेल असतात, याचा न्यूक्लियर डिव्हिजन पहिल्यांदा पाहिलं स्टार्ट होतो मायटॉसिस सेल डिव्हिजन ना, बघा याचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं। युग्लिना युकॅरियोटिक असल्यामुळे सेल ऑर्गॅनेल जे असतात त्याचं डबलिंग व्हायला स्टार्ट होतं, पहिल्यांदा न्यूक्लियरचं कॉन्स्ट्रिक्शन झालं, सेल ऑर्गॅनेल डबल होतात। आणि मग सायटोकायनेसिस होताना लक्षात घ्यायचं, सायटोकायनेसिस होताना असं व्हर्टिकल नव्हतं, व्हर्टिकल म्हणजे इथं लॉन्जिट्यूडनल ऍक्सिस ना सायटोकायनेसिस होते, अशी लॉन्जिट्यूडनल ऍक्सिस ना सायटोकायनेसिस होते आणि मग त्याच्यापासून दोन डॉटर युग्लिना या ठिकाणी बनतात। इथे एक न्यूक्लियस जातो, इथे एक न्यूक्लियस जातो, अशा प्रकारे डॉटर युग्लिना या ठिकाणी म्हणतात, याला म्हटलं जातं लॉन्जिट्यूडनल बायनरी फिशन। म्हणजेच प्लेन ऑफ ऍक्सिसचं डिव्हिजन जे असतं ते लॉन्जिट्यूडनल ऍक्सिस नसतं, न्यूक्लियर कॉन्स्ट्रिक्शन झाल्यावर हा न्यूक्लियस या सेलमध्ये जातो, हा न्यूक्लियस या सेलमध्ये जातो आणि दोन डॉटर युग्लिना या ठिकाणी म्हणतात। युग्लिनामध्ये होत असते लॉन्जिट्यूडनल बायनरी फिशन। आता तिसरा जो बायनरी फिशनचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सवर्स बायनरी फिशन। आणि हे कुठं ऑब्झर्व केलं जातं ट्रान्सवर्स बायनरी फिशन, पॅरामिशियम मध्ये ऑब्झर्व केलं जातं, पॅरामिशियम। बघा
पॅरामेशियम कसा असतो, असा स्लीपर आकाराचा असतो, त्याला असं इकडच्या बाजूला ओरल ग्रुप प्रेझेंट असत, स्लीपर शेपड पॅरामेशियम असतो असा, इथं असा ओरल ग्रुप असतो पॅरामेशियम मध्ये. आणि या पॅरामेशियम मध्ये त्याच्या बॉडीवरती काय प्रेझेंट असतात, तर असे सिलिया प्रेझेंट असतात. त्या दोन न्यूक्लियस असतात, एक मोठा न्यूक्लियस असतो त्याला म्हणायचं मॅक्रो न्यूक्लियस, आणि एक लहान असतो त्याला म्हटलं जातं मायक्रो न्यूक्लियस. याला म्हणतात मॅक्रो न्यूक्लियस आणि हा जो आहे त्याला मायक्रो न्यूक्लियस असं म्हणतात. आता याचा ट्रान्सवर्स बायनरी फिशन होताना काय होतं बघा, हा जो आहे मॅक्रो न्यूक्लियस तो अमायटॉसिस डिव्हिजन मध्ये जातो आणि याचं मायटॉसिस होतं, मायक्रोचं ना मायटॉसिस होतं, याचं अमायटॉसिस होतं. आणि हा जो ग्रु आहे याला म्हटलं जातो ओरल ग्रु. हा ओरल ग्रु डिसअपिअर व्हायला स्टार्ट होतो, हा अमायटॉसिस मध्ये जातो आणि मायटॉसिस मध्ये जातो. बघा पुढे काय होतं, थोडासा सायटोप्लाझमिक कॉन्स्ट्रिक्शन पण स्टार्ट होतो या ठिकाणी. ओरल ग्रू डिसअपिअर झालेला आहे, ओरल ग्रू जो आहे तो डिसअपिअर व्हायला स्टार्ट होतो, डिसअपिअर व्हायला स्टार्ट होतो. आणि मग हा मॅक्रो न्यूक्लियस जो आहे तो अमायटॉसिस ने डिवाइड होतो, स्प्लिट व्हायला स्टार्ट होतो, असा स्प्लिट व्हायला स्टार्ट होतो. आणि लहान न्यूक्लियस मायटॉसिस ने डिवाइड होतो, स्प्लिट होतो. आणि मग पुढे काय होतं बघा, ओरल ग्रू डिसअपिअर झाला. जनरली काय असतं तर इकडच्या बाजूला कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल जे असतात, इकडे कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल असतो, याचं पण डिव्हिजन होतं, कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअलचं पण डिव्हिजन होतं, इकडच्या बाजूला कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल आहे त्याचं पण डिव्हिजन होतं. आणि मग पुढे काय होतं बघा, आता मॅक्रो न्यूक्लियस अमायटोसिस मध्ये गेला, मायक्रो न्यूक्लियस मायटोसिस मध्ये गेला, ओरल ग्रू डिसअपिअर झाला, वॅक्युअल दोन बनले, सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं आणि हा वरचा भाग एक सेपरेट होतो या ठिकाणी पॅरामेशियमचा, हा खालचा भाग एक सेपरेट होतो. इकडा आला एक मॅक्रो न्यूक्लियस, इथं मायक्रो न्यूक्लियस एक आला, इथं पण एक मॅक्रो न्यूक्लियस येतो, इथं पण मायक्रो न्यूक्लियस, इकडच्या बाजूला एक कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअल जे असतं त्याचं डबल झालेलं आहे, ते इकडे कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअल इकडे एक जात, आपण कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअल दोन होतात. आणि इथं जे ओरल ग्रू डिसअपिअर झालेलं असतं ना, ते वरच्या सेलमध्ये या ठिकाणी एक ओरल ग्रू दिसायला स्टार्ट होत, इकडच्या बाजूला एक ओरल ग्रू दिसायला स्टार्ट होत. म्हणजे ही जी आता इथं सायटोकायनेसिसची प्रोसेसची सांगितली मी, ती कशी आहे, ट्रान्सवर्स आहे, हॉरिझॉन्टल आहे, आणि त्याच्यापासून दोन या ठिकाणी पॅरामेशियम बनतात. हा पॅरामेशियम इलॉंगेट होतो, मॅच्युअर होतो, मॅच्युअर होतो म्हणजे ओरिजिनल पॅरामेशियम सारखा आकार घेतो, स्लीपर शेपड आकार घेतो असा. इथं पण असं ओरल ग्रू बनतं, हाय पॅरामेशियम बॉडीवरती सिलिया डेव्हलप करतात, सिलिया इकडे कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअल गेला, कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअलचं डिव्हिजन झालेलं आहे ना, तो इकडे गेला वरच्या सेलला, हा मॅक्रो न्यूक्लियस, हा मायक्रो न्यूक्लियस, तसाच सेल याचा पण मॅच्युरेशन होतं आणि तो पण स्लीपर आकार घ्यायला त्या ठिकाणी स्टार्ट करतो. इथं पण ओरल ग्रू डेव्हलप होतं, कॉन्ट्रॅक्टर वॅक्युअल दोन होतात, मॅक्रो न्यूक्लियस येतो, मायक्रो न्यूक्लियस येतो. अशा प्रकारे ही जी फिशनची प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सवर्स बायनरी फिशन. मॅक्रो आणि मायक्रो न्यूक्लियस दोन्ही डिवाइड होतात, याचं अमायटॉसिस, याचं मायटॉसिस होतं, आणि पॅरामेशियम मध्ये सायटोकायनेसिसची जी प्रोसेस आहे ती ट्रान्सवर्स ऍक्सिस ने होते. प्लेन ऑफ डिव्हिजन, प्लेन ऑफ डिव्हिजन along
ट्रांसवर्स एक्सिस, होगा आणखीन एक बायनरी फिशनचा प्रकार आहे तो ऑब्लिक बायनरी फिशन, आणि त्यानंतर मग फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन या वेगवेगळ्या सेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेथड स्टडी करायचे.